आणि आता नमस्ते महाराष्ट्राला सुरुवात करूया। तर सुरुवातीलाच एक मोठी बातमी, आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोठ बांधणीला सुरुवात केली आहे। एकीकडे इंडिया आघाडी तर दुसरीकडे एनडीएतील पक्षांनी बैठकांचा धडाका लावलाय। अशात आता वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात पार पडणार आहे आणि या बैठकीमधून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज्यातील 30 लोकसभा जागांवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीनं आतापर्यंत सातत्यानं भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत पत्रव्यवहार आणि आपल्या भाषणातून जाहीरपणे एकत्र येण्याची इच्छा दर्शवली आहे। त्यांच्या या प्रयत्नांना आता कितपत यश येत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र आता तातडीनं बोलावण्यात आलेल्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर काय मोठा निर्णय घेतील याकडे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे।